नाही त्याच्यासाठीच आवरून आली असं मला बोललेलं किती वाजता होतं फक्त गर्दी नाही करायची आणि मी एकटाच सो आय डोंट थिंक की मला काही अडचण येईल गाइज वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आहे आता म्हणजे आज आहे 2 जानेवारी आणि रात्री 11:30 वाजले आत्ता आणि मी आत्ता निघालो सिंहगड रोडला माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे सो आम्ही तिकडे निघालोय आत्ता आय डोंट नो आत्ताचे रुल्स अँड रेग्युलेशन कसे आहेत मला एवढंच माहिती आहे की रात्री फक्त गर्दी नाही करायची आणि मी एकटाच आहे सो आय डोंट थिंक की मला काही अडचण येईल आणि आय होप येऊ नये मला ऍक्च्युली माहिती नाही आहे सध्याचं नक्की काय जेवढं मी ऐकून आहे किंवा जेवढं मी न्यूजमध्ये वाचलेलं आहे रात्री फक्त 4-5 जण वगैरे असं अलाउड नाही आहे आणि बरेचसे जण असतात ओके मला आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते सो मला जरा आता टेन्शन नाही कारण कर्वे रोड पासून आतमध्ये जे माझं घर आहे तिथून इथे येईपर्यंत गर्दी नव्हती एकदम असं नाही का सुमसाम वगैरे रस्ता टाईप झाला होता सो मला 1 सेकंद आधी वाटलं की झालं कल्याण पण असं नाही आहे अरे वा इकडे म्हणजे अगदी नॉर्मल आहे सगळीकडे ठीक आहे जरा चांगल्या एरियामध्ये इथे आलं करिश्माच्या एरियामध्ये आलं की जरा बरं वाटलं मला कारण भरपूर गर्दी आहे इथे सध्या आत्ता सुद्धा सो त्याच्यामुळे काही नाही जरा बेटर वाटायला लागलंय आता मला ऍक्च्युली डाऊट आला होता मी तर आधी हायवे वरून जाणार होतो सर जो चांदणी चौक पासून डायरेक्ट सिंहगड रोड पर्यंत जाता येईल असं बट मी नंतर तो प्लॅन ड्रॉप केला कारण की हायवेला लागणं आणि हायवेच्या मध्ये उतरणं हा जो मधला गॅप आहे तिथे कोणी नसतं रात्री आणि मला काही रिस्क नाही घ्यायची आत्ता सध्या कुठेही काहीही घडत असतं आजकाल सो नंतर मी विचार केला की जाऊ देत आपण आपलं मस्त सिटीमधून जरा जाऊयात बाहेरून कारण की मी ते हायवेने का जाणार होतो कारण की तिकडे पोलीस नसतील असं मला वाटलं होतं नसतच आणि ऍक्च्युली तिकडे बट नंतर असं वाटलं की नको सिटीमधून जाऊयात एक वेळ पोलिसांनी पकडलं तरी काही हरकत नाही आहे आपण मी सांगू शकतो की मी कशासाठी काय म्हणजे चाललं वगैरे असं काही सांगू शकतो ना आणि तुम्हाला असं व्हिडिओ बघून असं जाणवत असेल की माझी फाटली आहे पूर्ण आणि माझी ऍक्च्युली फाटली आहे लाईटचा माझा जो जलवा आहे हे जे फॉग लॅम्प्स खाली लावलेले आहेत ते वाले जो माझं अमेझिंग असं काम करत आहे माझं रात्री तुम्ही बघू शकता आत्ता जो मी लाईट ऑन केल्यानंतरचा जो डिफरन्स तुम्ही बघितलाच असेल आधीचा आणि नंतरचा खूप फरक जाणवतो लाईट्समध्ये विजिबिलिटी खूप मॅटर करते आणि रात्री गाडी चालवताना कधी काय समोर होईल काही सांगता येत नाही ना आपल्याला हॅपी न्यू इयर सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश करायचं राहिलं सर्व तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर टू यू गाईज मी तिथे खत्रीबंधूला सारखं यायचो रेग्युलर असायचं फार माझं येणं पण आता मी आत्ता जिथे राहतो पौड रोडला माझ्या घराच्या शेजारीच एक खत्रीबंधूची ब्रांच ओपन झाली आहे सो आता मी तिकडे जातो आईस्क्रीम खायला नाहीतर मी इकडे सारखा यायचो गर्दी आहे सिंहगड रोडला सो मला आता टेन्शन नाही आहे काही आता मी बिंदास चाललोय येताना 12:00 नंतर कसं होणार आहे आय डोंट नो तेव्हा पण मी शूट करेन काही झालं तर माझ्याकडे ॲटलीस्ट प्रूफ राहील कारण की माझा कुछ हो गया तर बाहेर येणार चाहिए ना आपले पास कोई प्रूफ वगैरे सेवन रोडला रात्री यायला मजा येते पण रिकामा रस्ता असतो कारण की हा रात्रीच एक्सपिरियन्स करता येतो असं माझ्या व्लॉगमध्ये घेतलं तर चालेल ना तुला त्याच्यासाठी नाही 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 त्याच्यासाठीच आवरून आली आहेस का पण अजून टाईम आहे तसा नाही माझे ऑलरेडी फॉलोअर्स आहेत मला काही करत तुझ्यापेक्षा इन्स्टावरती नाही युट्यूबर वर नाही युट्यूबर नाही रे एवढे पण नाही येत एवढे पण दिसत नाहीये नाही 183 वगैरे दत्ता लवकर होतील त्यात का Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.
चलो बाय बाय भेटू उद्या मी गाडी काढतो तो पर एक वाजले आता घरी निघालो मी अरे यार माझा ग्लव्ह स्ट्रॅप निघाला आय नीड टू फिक्स इट फर्स्ट नाहीतर ते गणतं परत खूप टाईम नंतर आज सिंहगड रोडला आलो मला एवढं भारी वाटलं कारण मी इथे राहायचो आधी ऑलमोस्ट एक वर्षभर मी इथे राहिलेलो आहे सो मेमरीज छान असायचं तेव्हा सगळे फ्रेंड्स आसपास इथे राहता राहायचे तेव्हा म्हणजे अजूनही राहतात पण मी तेव्हा राहायचो सो असं आम्ही भेटायला वगैरे फार जवळ असायचं सगळं आत्ता जिचा बर्थडे होता आम्ही पण असं फार रेग्युलर आम्हाला भेटायला पण व्हायचं ते माझ्या घराच्या अलीकडे सगळं शांत चालू होतं आणि बरेचदा तिकडे पोलीस थांबलेले असतात सो आय डोंट नो लेट्स सी नसेल तर बिंदू असेल तर कॅमेरा चालू आहे आपल्याकडे कॉन्टेंट गोळा होऊन जाईल तेवढाच मी कधी असं बनवलं नाहीये पोलीस कॉट मी वगैरे असं तसं कॉट बाय कॉप्स असं वगैरे खूप लोक बनवतात ना कारण की क्लिप बेट मारायला मी कधी बनवलं नाही तसं मला आता एवढी सवय झाली आहे की म्हणजे गाडी चालवत व्हिडिओ मध्ये बोलायची म्हणजे व्लॉग करायची सो त्याच्यामुळे असं होतं ना की मला असं एकटं आहे असं कधी वाटतच नाही असं वाटतं की सोबत कोणीतरी आहे माझ्या त्या व्यक्तीशी मी बोलतोय सो जेव्हा जेव्हा मी राईड करतो किंवा असं ट्रॅव्हल करतो सो आय फील की माझ्यासोबत कोणीतरी आहे जसं की आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्यासोबत ट्रॅव्हल करताय आता या टाईमला सो तर तसं आहे की मला असं वाटत असतं की माझ्यासोबत कोणीतरी आहे सो मला असं एकटं एकटं असं नाही वाटत अशा वेळी आणि ऍक्च्युली म्हणजे खरं आहे मी असं काही फेक नाही करत आहे कॅमेरा समोर आत्ता म्हणजे असंच खरं फील होतं फायनली सेफली रिच्ड होम चलो बाबा घरी एकदाच तर टेन्शन नाही मला आता मस्त झोपून जातो उद्या भेटतो तुम्हाला सकाळी सो मी आत्ता माझ्या एका फ्रेंडला भेटायला आलो म्हणजे जिचा बर्थडे होता तिचा काल आम्ही रात्री तिच्याकडे सेलिब्रेट करायला गेलो होतो सो आत्ता आम्ही भेटायला आलोय तिला वाट बघतोय मला बोलली ये लवकर वगैरे आवरून वगैरे असं तसं माझं झालंय ते झालं फोन केला आता तर मॅडम मला अजून 5-10 मिनिटं लागणार आहेत हे नेहमीच आहे कुणालाही जरी भेटायला गेलं हे सगळ्या मुलींचं हे सेमच असतं माझ्या ताईचं पण तेच आहे माझ्या बाकीच्या फ्रेंडचं पण सेम आहे अजून एक काम केलं मी सर माझ्या गाडीच्या या ज्या लाईट्स आहेत तर या लाईट्स इथे होत्या आधी हे जो स्पॉट आहे असा या स्पॉटला असं वरती होत्या लेग गार्डवर दोन्ही साईडला तर आज मी ते चेंज केल्यात सो बघूयात म्हटलं जरा लाईटचा जो स्प्रेड आहे त्याच्यामध्ये किती फरक जाणवतोय जर फरक जास्त जाणवला तर तसंच ठेवेल नाही तर पहिलं जसं होतं तसं परत वरती घेईल आता जाताना मी चेक करेल एकदा आता अंधारा झाल्यावरती की किती फरक पडतोय वगैरे आणि त्याच्यानंतर ठरवेन कसं वाटतंय हॅलो काल काल तर फार उत्साहात होतीस ना माझ्या ब्लॉग मध्ये हा हा मला बोलवलं किती वाजता होत झालं तुझं ते मला 6 वाजता आणि आलीस किती वाजता अर्धा तास उशिरा रस्त्यात थांबवलं होतं मला इथे